पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ. अजित पवार फुटून बाहेर पडतील असं वाटलं नव्हतं. शरद पवारांची प्रतिक्रिया. पक्षांतर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही पवारांनी दिले संकेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रावर भाजपकडून सर्जिकल स्ट्राईक. भाजपच्या सत्ता स्थापनेवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. पक्षांतर बंदी कायदा लागू होणार का? महाराष्ट्रात अजित पवारांच्या भवितव्याविषयी उत्सुकता. झारखंडमध्ये निवडणुकीपूर्वीच नक्षलवाद्यांचा हल्ला. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 4 पोलीस शहीद. केंद्राकडून राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 600 कोटींची मदत जाहीर. केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची माहिती. राज्यघटनेची केवळ थट्टा सुरू आहे. राज्यातील राजकीय पेचावर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची टीका. धनंजय मुंडेसह बहुतांश आमदार राष्ट्रवादीत परतले. अजित पवार एकाकी. पक्षातील उभी फूट पाहण्यास शरद पवार यशस्वी. शिवसेनेचे आमदार नवी मुंबईत तर काँग्रेसचे भोपाळमध्ये. घोडेबाजार रोखण्यासाठी राजकीय पक्षांच्या उपाययोजना. बॉक्स ऑफिसवर बाला चित्रपटाचा बोलबाला. कमाईत 100 कोटींचा टप्पा पार. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर.